शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आजपासून विज्ञान जागृती सप्ताहाला सुरुवात झाली. 22 ते 28 फेब्रुवारी अखेर चालणाऱ्या या सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी दैनिक तरुण भारत समूहाचे संपादक किरण ठाकूर, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार श्यामसुंदर कोहली आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलन करून या सप्ताहाला सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना तरुण भारत समूहाचे संपादक किरण ठाकूर यांनी मी मराठीतच बोलणार असं म्हणत मनोगताला सुरुवात केली. खूप दिवसांनी शिवाजी विद्यापीठात येत असल्याचा आनंद होत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. एक वेळ होती ज्यावेळी शिवाजी विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर रिजेक्ट केलं जायचं, परंतु आता शिवाजी विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे असे गौरवोद्गार ठाकूर यांनी काढले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्यानंतरही भारतात वैज्ञानिक बदल कसे होत गेले यावर ठाकूर यांनी भाष्य केलं. बऱ्याच दिवसांनी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्या लोकांनाच मराठी समजते, त्यामुळे मराठीतच बोलणार आहे. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये शिकताना आनंद होतो. गेल्या अनेक वर्षामध्ये कुलगुरू अप्पासाहेब पवारांच्यापासून आजच्या कुलगुरूपर्यंत आणि सर्व शिक्षकांनी किंवा या ठिकाणी काम करणाऱ्या स्टाफने, त्याचबरोबर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी युनिव्हर्सिटीचं नाव लौकिक त्या भारतात वाढवलेलं आहे. एक वेळ अशी होती शिवाजी युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर ते रिजेक्ट करायचे, पण आज अशी आहे शिवाजी युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर त्याचा विचार करावाच लागतो हे तुम्हाला सगळ्यांना. प्रख्यात शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी स्वप्नातील भारत सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. सध्या भारतासमोर चीन, अमेरिका यांच्यासारखं मोठं आव्हान आहे, त्यामुळेच तरुणांनी विज्ञानातील बदल स्वीकारले पाहिजेत. विद्यार्थ्यांनो, शास्त्रज्ञ कोण असं म्हणत असाल तर शास्त्रज्ञ तुमच्यातच दडला आहे असं मतही ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केलं. आणि अब्दुल कलामांचा भारत कसा असला पाहिजे 1950 मधला हे त्याने स्वप्न जनतेसमोर मांडलं आणि ते विद्यार्थी प्रिय होते, लहान मुलांचं फार कौतुक करायचे आणि त्यामधूनच अनेकांना एक प्रकारचा आत्मविश्वास ते मांडला. भारतामध्ये नाहीतर प्रत्येकाला असं वाटायचं आणि मागासलेला देश आहे, मागासलेला देश. पण ज्या वेळेला अणुस्फोट जमिनीखाली केला इंदिरा गांधींच्या काळात, त्यावेळेला लक्षात आलं की भारत कुठे. जगात शांतता नांदावयाची झाल्यास शांतीप्रिय भारताने महासत्ता बनून जगाचं नेतृत्व करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राचं योगदान अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच तरुणांनी शास्त्रज्ञ होण्यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याप्रमाणे भारावून जाऊनच काम करण्याची गरज आहे असं मतही ठाकूर यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणासाठी स्तुती हा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रात हा मान शिवाजी विद्यापीठाला मिळाला आहे. विद्यापीठीय परिघाबाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानातील संधींची माहिती पोहोचवण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉक्टर श्याम कोहली यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर DT शिर्के म्हणाले, विद्यार्थी दशेत प्रश्न पडणे हे प्रगतीच्या आणि यशाच्या शक्यतेच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही भीड न बाळगता आपल्या शंकांचं समाधान करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर PS पाटील, डॉक्टर RG सोनकवडे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक RK कामत यांच्यासह विभागाचे विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.